इयत्ता दहावी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोन प्रकरण दहावे आपत्ती व्यवस्थापन इंग्रजीमध्ये त्याला डिझास्टर मॅनेजमेंट असे म्हणतात आता पर्यावरणामध्ये अशा काही घटना आपण पाहतो या ठिकाणी विमानावर वीज कोसळली आहे दुसऱ्या चित्रामध्ये मोटारीची मोटारसायकलला धडक झालेली आहे अशा घटनांना आपण भयंकर धोकादायक घटना म्हणतो या भयंकर धोकादायक घटना एकतर निसर्गता घडत असतात किंवा मानवाच्या स्वतःच्या कृतीमुळे त्या आपल्यावर ओढवत असतात या प्रकरणामध्ये आपण आपत्ती म्हणजे काय आणि आपत्तीचे प्र प्रकार कोणते आहेत हे आपण पाहूया आपत्ती म्हणजे तरी काय असतं तर बघा आपत्ती आपल्याला तिचं वर्गीकरण करता येईल आपत्तीचं वर्गीकरण करायचं झालं तर ज्या घटना आपल्याला निसर्गता घडतात त्यांना आपण नैसर्गिक आपत्ती असे म्हणतो उदाहरणार्थ या ठिकाणी महापूर आलेला आहे आणि संपूर्ण घरं पाण्याखाली गेलेली आहेत अशा प्रकारची घटना या ठिकाणी पाहिलं तर पाऊस न पडल्यामुळे आलेला कोरडा दुष्काळ किंवा खूपच पाऊस पडल्यामुळे येणारा ओला दुष्काळ किंवा चक्रीवादळे त्याचबरोबर भूकंप भूकंपामुळे घराची पडझड झालेली दिसत आहे या ठिकाणी ज्वालामुखीचा उद्रेक या सर्व घटना या नैसर्गिक आपत्ती आपल्याला म्हणता येतील दुसरी जी आपत्ती आहे ती आहे मानवनिर्मित आपत्ती या आपत्ती मानवाने स्वतःच्या कृतीमुळे स्वतःवर ओढून घेतलेल्या असतात आपण या छायाचित्रात पाहिलं तर मोटारीचा धूर आपल्याला दिसत आहे दुसऱ्या छायाचित्रामध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी वनस्पती आपल्याला दिसत आहे आणि वनस्पतींना मात्र कुठल्याही प्रकारचं पानं काही नाही आहेत हिरवा अजिबात त्याला कुठल्याही प्रकारचा आकार नाही आहे फक्त लाकडं उभे आहेत या ज्या आपत्ती आहेत या माणसाच्या चुकीमुळे किंवा नकाळतपणे माणसावर येत असतात तर या आपत्ती या आपण त्यांना मानवनिर्मित आपत्ती म्हणतो या मानवनिर्मित आपत्ती कशा येतात ते आपण पाहू मानव हा त्याच्या गरजेसाठी नैसर्गिक साधन स्रोतांचा वापर करत असतो मग त्यामध्ये हवा पाणी माती खनिजे हे सर्व नैसर्गिक साधन स्रोत आहे मग या ठिकाणी खनिजांचा वापर म्हणजेच ने या ठिकाणी आपण पाहिलं तर जीवाश्म इंधनं मग पेट्रोल डिझेल रॉकेल दगडी कोळसा हे सर्व जीवाश्म इंधन आहेत त्याच्या ज्वलनामधून धूर तयार होतो धूर हवेमध्ये पसरल्यामुळे हवेचं प्रदूषण होतं हवा प्रदूषणाचा परिणाम काळा पाऊस पडणे पर्जन्य आणि त्यामुळे अशा प्रकारच्या आपत्ती ओढवतात आता आपल्याला आपत्तीची व्याख्या बघायची आहेत आपत्तीची काय व्याख्या करता येईल आपल्याला तर संयुक्त राष्ट्रसंघाने केलेली आपत्तीची व्याख्या आपण पाहूया आपत्ती म्हणजे अशी घटना की ज्यामुळे अगदी आकस्मिकपणे प्रचंड जीवितहानी व अन्य प्रकारची हानी होते त्याला आपण आपत्ती आपत्तीची व्याख्या असं म्हणूया आता आपत्तीचं तिच्या परिणामावरून वर्गीकरण करता येतं या ठिकाणी एक आपत्ती दिसत आहे ओडिशा राज्यामध्ये नेहमीच अशा प्रकारची चक्रीवादळं येतात किंवा गुजरातमध्ये आलेला प्रलयंकारी भूकंप आहे किंवा महाराष्ट्रामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये किल्लारी या ठिकाणी भूकंप आला घरांची पडझड झाली मोठ्या प्रमाणावर जीवित व हानी झाली हे आपल्याला माहीत आहे किंवा आंध्रच्या किनारपट्टीवर सतत घोंगावणारी वादळे त्या ठिकाणी अशा प्रकारच्या ज्या चक्रीवादळे भूकंप या ज्या घटना आहेत त्या थिकानी त्या ठिकाणी त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हाहाकार पसरला संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं परंतु काही कालावधीनंतर मात्र जनजीवन पुन्हा पूर्वपदावर आलं अशा प्रकारच्या आपत्तींना आपण प्रलयंकारी आपत्ती म्हणतो परंतु दुसरा जो वर्ग जर आपण पाहिला आपत्तीचा तर या दुर्गामी परिणाम साधणाऱ्या आपत्ती असतात म्हणजे याचा परिणाम दुर्गामी असतो या छायाचित्रात पाहिलं तर आपल्याला एक शेतकरी दिसत आहे म्हणजे दुष्काळ जर आला तर याचा परिणाम भयंकर असतोच परंतु जास्त काळ जर दुष्काळ असेल तर त्याचा परिणाम आणखी भयंकर असतो म्हणून अशा आपत्तींना आपण दुर्गामी परिणाम साधणारी आपत्ती म्हणतो आणखी अशा कोणत्या आपत्ती आहे तर बघा पिकांवर पडणारं अरिष्ट ही दुर्गामी आपत्ती आहे आणखी आपत्तीचा विचार केला तर कर्मचाऱ्यांचे संप ही सुद्धा दुर्गामी परिणाम साधणारी आपत्ती आहे आणखी समुद्राची वाढणारी पातळी त्यामुळे श शा, शहरांना समुद्रालगतच्या शहरांना मोठा धोका निर्माण झालेला आहे त्यानंतर आपण पाहूया वाळवंटीकरण त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जे उपजाऊ जमिनीचं क्षेत्र आहे ते कमी होत आहे ही सुद्धा आपत्ती आपल्याला प्र ही दुर्गामी परिणाम साधणारी आपत्ती म्हणता येईल अशा प्रकारे आपत्तीचे एकूण तीन प्रकार आहेत त्याच्यामध्ये भूभौतिक आपत्ती जैविक आणि मानवनिर्मित भूभौतिक आपत्ती आपल्याला भूशास्त्रीय व भूगर्भीय या याचा त्याला भाग करता येईल आणि हवामानशास्त्रीय वातावरणीय आणि खगोलशास्त्रीय या त्याचे दोन उपभाग आपल्याला करता येतील भूशास्त्रीय म्हणजे त्यामध्ये भूकंप ज्वालामुखीसारख्या घटना येतात हवामानशास्त्रीयमध्ये लाटा, शीत शीतलाटा हिमवादावे अशा घटना त्याच्यामध्ये सांगता येतील जैविक आपत्ती या वनस्पतीजन्य आणि प्राणीजन्य अशा दोन प्रकारच्या असतात वनस्पतीजन्य म्हणजे जंगलाला लागणारा वनवा बुरशीजन्य रोग अशा प्रकारच्या आपत्ती आहेत तर प्राणीजन्य आपत्तीमध्ये संसर्गजन्य विषाणू जीवाणू यांची लागण होणे या प्राणीजन्य आपत्ती आहेत तिसरी आपत्ती जी आहे ती मानवनिर्मित आपत्ती आहे मानवाने स्वतःच्या कृतीमुळे स्वतःवर ओढून घेतलेली आहे त्यामध्ये अनाकलनीय आपत्ती हेतुपुरस्सर येणारी अनाकलनी आपत्ती अनाकलनीय आपत्ती याचं आकलन मानवाला नसतं मग त्यामध्ये आपण जर पाहिलं तर विषारी वायूंची गळती अणू चाचण्या आकलन होण्याच्या आत या आपत्तीने मोठं नुकसान झालेलं असतं हेतुपुरस्सर येणारी आग मात्र त्यामध्ये युद्ध आग बॉम्बस्फोट अशा प्रकारच्या घटना त्यामध्ये असतात म्हणून आपण एकत्रितपणे जर विचार केला तर या भूभौतिक जैविक आणि मानवनिर्मित आपत्ती त्याचे एकंदर प्रत्येकी दोन उपप्रकार आणि त्याचे उदाहरण अशा प्रकारे आपण आपत्ती आणि आपत्तीचे प्रकार अभ्यासले